कमेंट्स इन पर्ल वरील पाठात आपले स्वागत. ह्या पाठात शिकणार आहोत पर्ल मधील कमेंट्स. त्यासाठी Ubuntu Linux 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 म्हणजे पर्ल रिव्हिजन 5 वर्जन 14 आणि सब वर्जन 2 वापरू. मी Gedit टेक्स्ट एडिटर वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर निवडू शकता. तुम्हाला पर्ल कोड कंपाइल व एक्झिक्युट करणे आणि व्हेरिएबलचे प्राथमिक ज्ञान असावे. ते नसल्यास स्पोकन ट्युटोरियलवरील संबंधित पाठ पहा. पर्ल मधील कोडचा काही भाग दोन पद्धतीने कमेंट करता येतो. सिंगल लाईन, मल्टी लाईन. सिंगल लाईन कमेंटचा वापर एका ओळीच्या कोडला कमेंट करताना किंवा कोडच्या एखाद्या भागाच्या फंक्शनॅलिटीची एका ओळीत माहिती देण्यासाठी होतो. ह्या पद्धतीच्या कमेंटची सुरुवात हॅश चिन्हाने होते. येथे हे वापरून बघू. टेक्स्ट एडिटर मध्ये नवी फाइल उघडा. टर्मिनल उघडून त्यात टाइप करा gedit comments.pl ampersand. पूर्वी सांगितलेच आहे की ampersand टर्मिनल वरील कमांड प्रॉम्प्ट मुक्त करतो. एंटर दाबा. आता ह्या कमांड्स टाइप करा. हॅश डिक्लेअरिंग काउंट व्हेरिएबल. एंटर दाबा. डॉलर काउंट स्पेस इक्वल टू स्पेस 1 सेमीकोलन. एंटर दाबा. प्रिंट स्पेस डबल कोट्स काउंट इज डॉलर काउंट स्लॅश n डबल कोट पूर्ण करा सेमीकोलन स्पेस हॅश प्रिंट्स काउंट इज 1. आता कंट्रोल एस दाबून फाइल सेव करा. पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा. टर्मिनल वर जाऊन टाइप करा पर्ल हायफन सी कमेंट्स डॉट पीएल आणि एंटर दाबा. हे कुठलीही सिंटॅक्स एरर नसल्याचे दाखवत आहे. आता पर्ल कमेंट्स डॉट पीएल टाइप करून एंटर दाबा. काउंट इज 1 असे आउटपुट दाखवेल. gedit वर परत जाऊ. त्यातील पहिल्या ओळीवर जाऊन एंटर दाबा. पुन्हा पहिल्या ओळीवर जाऊन कमांड्स टाइप करा. हॅश एक्सक्लेमेशन मार्क स्लॅश यूजर स्लॅश बिन स्लॅश पर्ल. या ओळीला शीबँग लाईन म्हणतात आणि ही पर्ल प्रोग्राम मध्ये पहिली ओळ असते. ही आपल्याला पर्ल इंटरप्रिटर कुठे शोधायचा ते सांगते. टिप: ह्या ओळीची सुरुवात हॅश चिन्हाने झाली असली तरी ती सिंगल लाईन कमेंट मानली जात नाही. आता मल्टी लाईन कमेंट्स बद्दल जाणून घेऊ. मल्टी लाईन कमेंट्स अशा वेळी वापरतात जेव्हा यूजरला प्रोग्रामच्या काही भागाबद्दल अधिक माहिती द्यायची असते. ह्या प्रकारच्या कमेंटची सुरुवात इक्वल टू हेड आणि शेवट इक्वल टू कट ने होते. gedit वर जाऊन comments.pl फाइल मध्ये कमांड्स टाइप करा. फाइलच्या शेवटी इक्वल टू हेड टाइप करून एंटर दाबा. प्रिंट स्पेस डबल कोट काउंट व्हेरिएबल इज यूज्ड फॉर काउंटिंग पर्पस डबल कोट पूर्ण करा. एंटर दाबा. इक्वल टू कट. फाइल सेव करून ती बंद करून पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा. टर्मिनल वर टाइप करा पर्ल हायफन सी कमेंट्स डॉट पीएल आणि एंटर दाबा. सिंटॅक्स एरर नाही. आता कार्यान्वित करा पर्ल कमेंट्स डॉट पीएल. हे पूर्वीप्रमाणेच आउटपुट दाखवेल. काउंट इज 1. काउंट व्हेरिएबल इज यूज्ड फॉर काउंटिंग पर्पस. हे वाक्य दिसणार नाही कारण आपण हा भाग इक्वल टू हेड आणि इक्वल टू कट द्वारे कमेंट केला होता. तुम्ही इक्वल टू हेड इक्वल टू कट किंवा इक्वल टू बिगिन इक्वल टू एंड वापरू शकता. हे पर्ल मधील वापरले जाणारे विशिष्ट कीवर्ड्स नाहीत. लक्षात घ्या की इक्वल टू चिन्हाच्या आधी किंवा नंतर तसेच हेड कट
begin किंवा end शब्दानंतर spaces दिलेली नाही. पुन्हा टर्मिनल उघडा. टाइप करा gedit comments example.pl space ampersand आणि एंटर दाबा. स्क्रीनवर दाखवलेल्या काही कमांड्स टाइप करा. येथे मी first num आणि second num ही दोन व्हेरिएबल्स घोषित करून त्यांना व्हॅल्यूज देत आहे. नंतर हा भाग कमेंट केला आहे. आता दोन्ही संख्यांची बेरीज एडिशन या तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये संचित करत आहोत. पुढे प्रिंट कमांडद्वारे ती व्हॅल्यू दाखवायची आहे. फाइल सेव करून टर्मिनलवर पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा. टर्मिनलवर टाइप करा पर्ल हायफन सी कमेंट्स एग्जांपल .pl आणि एंटर दाबा. कोणतीही सिंटॅक्स एरर नाही. स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा पर्ल कमेंट्स एग्जांपल .pl आणि एंटर दाबा. हे असे आउटपुट दाखवेल. एडिशन इज 30. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. येथे पर्ल मध्ये कमेंट्स समाविष्ट करण्यास शिकलो. संख्येचा वर्ग काढणारी पर्ल स्क्रिप्ट लिहा. सिंगल लाइन कमेंट आणि मल्टी लाइन कमेंट द्वारे लिहिलेल्या कोडच्या फंक्शनॅलिटीची माहिती द्या. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.